रात्री पाठविलेल्या अकरा स्त्राव नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी दिली दरम्यान आता आणखी सात स्त्राव नमुन्यांचे अहवाल येणं बाकी असून यात सर्वप्रथम बाधित झालेल्या रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे हा अहवाल शुक्रवारी उशिरापर्यंत येण्याची अपेक्षा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेनं दिली आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर